विद्यार्थी मित्रांनो आज आपण अकाउंटिंग स्टँडर्ड मधील अकाउंटिंग स्टँडर्ड वन चा अभ्यास करणार आहोत आज आपल्याला पहिलं अकाउंटिंग स्टँडर्ड डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज याचा अभ्यास करायचा आहे या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणजे काय आणि ते केव्हापासून भारतामध्ये सुरुवात झालेला आहे याचा आपण अभ्यास केलेला आहे तर चला आपण पाहूया डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज मी प्राध्यापक राकेश सुरम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे सो लेट्स बिगिन अकाउंटिंग स्टँडर्ड सर्वात सुरुवातीला अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये पहिला जो शब्द आहे डिस्क्लोजर ही संज्ञा जी वापरलेली आहे त्याचा आपण अर्थ पाहणं आवश्यक आहे कारण जोपर्यंत त्या संज्ञेचा आपल्याला अर्थ समजणार नाही तोपर्यंत आपण अकाउंटिंग स्टँडर्ड्स व्यवस्थितरित्या समजून घेऊ शकत नाही तर डिस्क्लोजर म्हणजे काय एक उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल क्लोज म्हणजे काय बंद करणे या ठिकाणी चित्रामध्ये खिडकी दाखवलेली आहे खिडकी बंद आहे त्याला आपण क्लोज म्हणतो आता ही खिडकी आपल्याला उघडायची असेल तर त्याला आपण म्हणायचं डिस्क्लोज म्हणजे काय करायचं उघड करायचं ओपन करायचं अगदी साधा आणि सोपा अर्थ आहे डिस्क्लोज म्हणजे ओपन करणे उघड करणे बऱ्याच वेळा दोन मित्र किंवा मैत्रिणी एकमेकांमध्ये काहीतरी माहिती शेअर करत असतात कॉन्फिडेन्शियल किंवा सिक्रेट माहिती सांगत असतात आणि ते सांगतात प्लीज डोंट डिस्क्लोज दिस इन्फॉर्मेशन टू एनिबडी म्हणजे मी सांगितलेली माहिती कुणालाही सांगू नकोस उघड करू नकोस दॅट इज अ डिस्क्लोजर आता अकाउंटिंगमध्ये डिस्क्लोजर म्हणजे काय की ओपन फॉर स्टेक होल्डर्स आपल्या अकाउंटिंगमध्ये जे अॅन्युअल रिपोर्ट्स असतात ॲन्युअल रिपोर्ट मध्ये आपण फायनान्शियल स्टेटमेंट्स सादर करत असतो त्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲनालिसिस कॅश फ्लो स्टेटमेंट फंड फ्लो स्टेटमेंट तर यामध्ये कोणत्या पद्धतीचे अकाउंटिंग पॉलिसीज आपण वापरलेले आहेत ते अकाउंटिंग पॉलिसीज आपल्या स्टेक साठी स्टेक होल्डर्स म्हणजे काय स्टेक होल्डर्स मीन्स दोज पर्सन्स हू आर हॅव्हिंग डायरेक्ट अँड इनडायरेक्ट इंटरेस्ट इन आवर कंपनी म्हणजे आपल्या कंपनीच्या नफ्यामध्ये किंवा कंपनीमध्ये त्यांचा काहीतरी हितसंबंध आहे उदाहरणार्थ शेअर होल्डर्स डिबेंचर होल्डर्स बँकर्स इवन कस्टमर्स तर हे सगळे आपले स्टेक, होल्डर स्टेक होल्डर्स आहेत तर ह्या स्टेक होल्डर्सला आपल्याला अकाउंटिंग पॉलिसीज हे डिस्क्लोज करायचे म्हणजे उघड करायचे म्हणजे ॲन्युअल रिपोर्ट्समध्ये मध्ये आपल्याला ते दाखवायचे आहेत आपण पुढे जाऊ आणि याचा सविस्तर अर्थ आपण पाहूया लेट्स बिगिन विथ द इंट्रोडक्शन द इन्फॉर्मेशन प्रेझेंटेड इन द फिनान्शियल स्टेटमेंट्स ऑफ एन ऑर्गनायझेशन इज ऑफ फिनान्शियल पोझिशन म्हणजे प्रत्येक ॲन्युअल रिपोर्टमध्ये फिनान्शियल स्टेटमेंट्स आता सांगितल्याप्रमाणे ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट रेशो ॲनालिसिस कॅश फ्लो आणि फंड फ्लो स्टेटमेंट दिलेले असतात भागधारकांच्या आणि इतर स्टेक माहितीसाठी ॲन्युअल रिपोर्ट इट इज अ पब्लिक डॉक्युमेंट नंबर दोन द प्रॉफिट ऑर लॉस कॅन बी अफेक्टेड टू अ लार्ज डिग्री बाय द अकाउंटिंग पॉलिसीज प्रत्येक कंपन्या विविध अकाउंटिंग पॉलिसीज अकाउंटिंगचे धोरण अवलंबत असतात आणि हे अकाउंटिंग धोरण जसे बदलले जातात तसा तुमचा नफा आणि तोटा प्रॉफिट अँड लॉस बदलत असतो नंबर तीन द अकाउंटिंग पॉलिसीज फॉलोड व्हॅरी फ्रॉम ऑर्गनायझेशन टू ऑर्गनायझेशन म्हणजे एका कंपनीमध्ये अकाउंटिंग पॉलिसीज जे वापरले जातात तेच अकाउंटिंग पॉलिसीज मेथड्स दुसऱ्या कंपनीत वापरतील याची शाश्वती नाही याचा अर्थ दोन सिमिलर इंडस्ट्रीमधल्या कंपन्या वेगवेगळे अकाउंटिंग पॉलिसीज आणि मेथड्स ॲडॉप्ट करू शकतात वापरू शकतात इट इज इम्पॉर्टंट टू डिस्क्लोज सिग्निफिकंट अकाउंटिंग पॉलिसीज फॉलो टू मेक द फिनान्शियल स्टेटमेंट्स अंडरस्टँडेबल अँड धिस डिस्क्लोजर इज रिक्वायर्ड बाय लॉ इन सर्टन केसेस म्हणजे काही केसेसमध्ये कायद्याने असं सांगितलेलं आहे की तुम्ही जे अकाउंटिंग पॉलिसीज वापरत आहात आपली कंपनी जे अकाउंटिंग पॉलिसीज किंवा मेथड फॉलो करत आहेत ते फिनान्शियल स्टेटमेंट मध्ये लोकांच्या समजण्यासाठी म्हणजे जे भागधारक डिव्हेंचर होल्डर्स आपल्या कंपनीचा अहवाल वाचतात हे समजण्यासाठी अकाउंटिंग पॉलिसीज डिस्क्लोज करणं म्हणजे उघड करणं आवश्यक आहे द पर्पज ऑफ दिस अकाउंटिंग स्टँडर्ड कोणता अकाउंटिंग स्टँडर्ड डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज इज टू प्रमोट द बेटर अंडरस्टँडिंग ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट बाय एस्टॅब्लिशिंग द प्रॅक्टिस ऑफ डिस्क्लोजर ऑफ सिग्निफिकंट अकाउंटिंग पॉलिसीज फॉलोड आता याचा उद्देश काय द पर्पज ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड इज टू प्रमोट द बेटर अंडरस्टँडिंग जे लोक आपले ॲन्युअल रिपोर्ट वाचत असतात त्यांना हे चांगल्या पद्धतीने आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स शीट आणि इतर स्टेटमेंट समजायला पाहिजे अँड द मॅनर इन विच दे आर डिस्क्लोज इन द फिनान्शियल स्टेटमेंट म्हणजे आपण कशा पद्धतीने हे फिनान्शियल स्टेटमेंट मध्ये आपण अकाउंटिंग पॉलिसीज आणि मेथड्स आपण लिहित आहोत एक्सप्लेन करत आहोत किंवा अटॅच करत आहोत पूर्वी काही कंपन्या अकाउंटिंग पॉलिसीज आणि मेथड्स हे नोट्समध्ये लिहित होते परंतु आता सेपरेट डिस्क्लोजर स्टेटमेंट अटॅच केलेले असतात नेक्स्ट सच डिस्क्लोजर वुड ऑल्सो फॅसिलिटेट ए मोर मिनिंगफुल कंपॅरिझन बिट्वीन द फिनान्शियल स्टेटमेंट्स ऑफ डिफरंट ऑर्गनायझेशन ज्यावेळेस सिमिलर टाईप ऑफ इंडस्ट्रीमधले आपण दोन कंपन्यांचे ॲन्युअल रिपोर्ट्स आपण कम्पॅरिझन करतो तुलना करतो अनेक शेअर होल्डर्स डिबेंचर होल्डर्स बँका फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्स जे आपल्याला कर्ज देतात ते ज्यावेळेस तुलना करत असतात त्यांना जर डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज म्हणजे अकाउंटिंग मेथड्स पॉलिसीज कोणते वापरलेले आहेत हे जर त्या ठिकाणी दिलेलं असेल तर चांगल्या पद्धतीने प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्सशीटचं अंडरस्टँडिंग होऊ शकतं नेक्स्ट व्हॉट आर द फंडामेंटल अकाउंटिंग ऍझम्पन्स विद्यार्थी मित्रांनो हे जे डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज अकाउंटिंग स्टँडर्ड आहे इट इज बेस्ड ऑन थ्री ॲझम्पन्स काही गृहितके या ठिकाणी गृहित धरलेले आहेत नंबर एक गोइंग कन्सर्न कन्सेप्ट हे तीनही कन्सेप्ट आपण इयत्ता येता मध्ये अभ्यास केलेले आहेत गोईंग कन्सर्न म्हणजे काय द फायनान्शियल स्टेटमेंट्स आर नॉर्मली प्रिपेर्ड ऑन द अझम्प्शन दॅट अँड एंटरप्राइज विल कंटिन्यू इट्स ऑपरेशन्स इन द फोर्सेबल फ्युचर अँड नीदर देअर इज इंटेंशन नॉर देयर इज नीड टू मटेरियली कर्टेल द स्केल ऑफ ऑपरेशन्स गोइंग कन्सर्न म्हणजे चालत राहणे कंपन्या ज्यावेळेस ॲन्युअल रिपोर्ट बनवत असतात त्यावेळेस प्रत्येक कंपनीच्या समोर असा एक उद्देश असतो की ती कंपनी भविष्य काळामध्ये नजीकच्या काळामध्ये आपली कंपनी आपण बंद करणार नाही किंवा आपल्या कंप आपली कंपनी जे विविध उत्पादन करत अस आहेत ते त्यापैकी काही प्रोडक्शन आपण बंद करणार नाही इज अ फंडामेंटल अकाउंटिंग 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 गोइंग नंबर दोन इट इट इज इज अ कन्सिस्टन्सी द पॉलिसीज आर फ्रॉम वन टू अनादर जी पॉलिसी जे अकाउंटिंग मेथड्स तुम्ही पहिल्या वर्षी वापरलेले आहेत युजली पुढील काही अनेक वर्षांमध्ये तुम्ही तीच अकाउंटिंग पॉलिसी आणि मेथड वापरत आहात याचा अर्थ दरवर्षी तुम्ही अकाउंटिंग पॉलिसीज किंवा मेथड बदलत नाही आहे नंबर थ्री अॅक्रुअल कन्सेप्ट रेव्हेन्यू अँड कॉस्ट आर रेकॉग्नाइज ॲज दे आर अर्न्ड ऑर इनकर्ड अँड रेकॉर्डेड इन द फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ द पीरियड विच दे रिलेट विद्यार्थी मित्रांनो आपण अकरावी बारावीला सुद्धा पाहिलेलं आहे अॅक्रुअल कन्सेप्टनुसार आपण बॅलन्सशीट बनवत असताना आउटस्टँडिंग इन्कम आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपण विचारात घेतो कारण अॅक्रुअल कन्सेप्ट मध्ये असं सांगितलेलं आहे अॅक्रूड म्हणजे एक्सपेंडिचर विच इज इनकर्ड बट नॉट पेड खर्च केला परंतु पैसे दिलेले नाहीयेत तरी सुद्धा तो खर्च आपण विचारात घेतो इन द सिमिलर सेन्स इनकम विच इज अर्न्ड इनकम विच इज अर्न बट नॉट रिसिवड उत्पन्न मिळालंय परंतु अद्याप पैसे आलेले नाही आहेत म्हणजे उधारीवरती माल विकला असेल ते सुद्धा आपण विचारात घेतो सो द डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज इट इज बेस्ड ऑन दीज थ्री फंडामेंटल अकाउंटिंग एजम्पन्स या तीन गोष्टींवरती डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज जर हे तीनही कॉन्सेप्ट तुम्ही वापरत असेल तर नॉर्मली अकाउंटिंग पॉलिसीज डिस्क्लोज करण्याची आवश्यकता नाही परंतु बऱ्याच वेळा आपण अकाउंटिंग मेथड बदलत असतो मग अशा वेळेस आपल्याला डिस्क्लोजरची आवश्यकता पडत असते नेचर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज अकाउंटिंग पॉलिसीज रेफर्स टू द अकाउंटिंग प्रिन्सी आता अकाउंटिंग पॉलिसीज म्हणजे काय द अकाउंटिंग पॉलिसीज अँड द मेथड्स ऑफ अप्लाइंग

व्हॉट आर द एरियाज इन विच द डिफरंट अकाउंटिंग पॉलिसीज आर पॉसिबल आता अकाउंटिंग पॉलिसीज मेथड्स अनेक वेळा ऐकलं आता नेमकं आपण कोणते अकाउंटिंग मेथड्स उदाहरणार्थ बॅलन्सशीट बनवत असताना आपण डेप्रिसिएशनचे अनेक पद्धती त्यामध्ये स्ट्रेट लाईन मेथड आहे रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड आहे आणखी बरेच मेथड्स आपल्याकडे आहेत सिंकिंग फंड मेथड आहे तर कोणत्या पद्धतीचं अकाउंटिंग मेथड तुम्ही यूज करत आहात मग ते डेप्रिसिएशनच्या बाबतीत असो अमाउटेशनच्या बाबतीत असो किंवा ट्रीटमेंट ऑफ एक्सपेंडिचर ड्युरिंग द कन्स्ट्रक्शन ज्यावेळेस तुम्ही बांधकाम करत असाल त्यावेळेस तो खर्च तुम्ही कॅपिटल एक्सपेंडिचर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कसं गृहित धरता हे लिस्ट ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज आर गिवन व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंट्रीज आपण बॅलन्सशीटमध्ये क्लोजिंग स्टॉक लिहित असतो हे क्लोजिंग स्टॉकच्या व्हॅल्युएशनचे सुद्धा पद्धती आपण कॉस्ट अकाउंटिंग मध्ये अभ्यासणार आहोत किंवा अभ्यासलेले असतील पण त्यामध्ये एवरेज कॉस्ट परचेस प्राइस मेथड सेल्स प्राइस मेथड फिफो लिफो फर्स्ट इन फर्स्ट आउट लास्ट इन फर्स्ट आउट वेटेड एवरेज मेथड विविध पद्धती आपण अभ्यासलेल्या आहेत तर तुम्ही तुमच्या कंपनीचं क्लोजिंग स्टॉक कोणत्या मेथडनी केलेलं आहे ते तुम्हाला डिस्क्लोज करणं आवश्यक आहे गुडविलची ट्रीटमेंट व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट आपण बॅलन्सशीटमध्ये अनेक वेळा आपण पाहत असतो इन्व्हेस्टमेंट असं दिलेले असतात आणि कंसात दिलेलं असतं मार्केट व्हॅल्यू इतकी इतकी आहे तर तुम्ही तुमच्या कंपनीचे इन्व्हेस्टमेंट कोणत्या मेथडनी व्हॅल्युएशन केलेले आहेत रिटायरमेंट बेनिफिटची ट्रीटमेंट असेल किंवा रेकग्निशन ऑफ द प्रॉफिट ऑन द लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्युएशन ऑफ फिक्स असेट्स अँड ट्रीटमेंट ऑफ कॉन्टिंजंट लायबिलिटीज दीज आर एरियाज एरियापेक्षा अनेक मार्केटमध्ये जसं जसं तुम्ही सखोल अभ्यास करत जाल तर तुम्हाला विविध एरिया अकाउंटिंग पॉलिसीज पॉसिबल आहेत हे तुम्हाला डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज ऑल सिग्निफिकंट अकाउंटिंग पॉलिसीज यूज इन द प्रिपरेशन अँड प्रेझेंटेशन ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट्स दॅट शुड बी डिस्क्लोज म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट्स बनवत असताना जे कोणतेही अकाउंटिंग पॉलिसीज तुम्ही वापरलेले आहेत ते तुम्ही डिस्क्लोज करणं उघड करणं आवश्यक आहे द डिस्क्लोजर शूड फॉर्म पार्ट ऑफ द फिनान्शियल स्टेटमेंट नॉर्मली इन वन प्लेस म्हणजे ॲन्युअल रिपोर्टमध्ये शेवटी कुठेतरी हेडिंग टाकायचं डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज आणि सर्व अकाउंटिंग पॉलिसीज मेथड्स तुम्ही जे अडॉप्ट केलेले आहेत तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवत असताना ते एका खाली एक दिलेले असले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आपण उदाहरण पाहू त्या तोपर्यंत तुम्हाला डीप मध्ये व्यवस्थित लक्षात येणार नाही नंबर थ्री एनी चेंजेस इन द अकाउंटिंग पॉलिसीज विच हॅज अ मटेरियल इफेक्ट इन द करंट पिरियड ऑर इज एक्सपेक्टेड टू हॅव अ मटेरियल इफेक्ट इन द लॅटर पिरियड जर अकाउंटिंग पॉलिसी मध्ये तुम्ही काही बदल केला असेल आणि त्याच्यामुळे जर तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वरती शीटवरती वरती जर काही फरक पडत असेल चालू वर्षी पडत असेल किंवा भविष्य काळात जर पडत असणार तर ते अकाउंटिंग पॉलिसीज या ठिकाणी डिस्क्लोज करणं आवश्यक आहे इन केस ऑफ द चेंजेस इन द अकाउंटिंग पॉलिसीज विच हॅज अ मटेरियल इफेक्ट इन द करंट पिरियड द अमाऊंट बाय विच एनी आयटम इन द फिनान्शियल स्टेटमेंट इज अफेक्टेड शुड ऑल्सो बी डिस्क्लोज टू द एक्सटेंट इट कॅन बी कॅल्क्युलेटेड जर काही रकमेने जर फरक पडणार असेल उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल तुम्ही पाच वर्षापूर्वी जर फिक्स असेट्स विकत घेतलेली आहे आणि पाच वर्षापूर्वी जी तुम्ही फिक्स असेट विकत घेतलेली आहे पाच वर्षापूर्वी जर तुम्ही फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड या ठिकाणी यूज केलेली असेल किंवा के वापरलेली असेल आणि पाच वर्षानंतर तुम्ही मेथड ऑफ डेप्रिसिएशन जे आहे हे बदलत असेल जर ती सुरुवातीपासून बदललं तर तुमची बुक व्हॅल्यू चेंज होऊ शकते मग अशा वेळेस तुम्हाला प्रॉफिट किंवा लॉस होण्याची शक्यता आहे मग तुम्ही कोणती मेथड ॲडॉप्ट केलेली आहे याच्यासाठी तुम्ही अकाउंटिंग पॉलिसीज डिस्क्लोज करणं आवश्यक आहे वेअर सच अमाऊंट इज नॉट असेनेबल होल्ली ऑर इन पार्ट जर जो काही फरक पडणार आहे ती जर रक्कम आपण शोधू शकत नसेल तर द फॅक्ट शुड बी डिस्क्लोज दॅट शुड बी इंडिकेटेड इन द अकाउंटिंग पॉलिसीज इन द स्टेटमेंट आता आपण दोन कंपन्यांचे ॲन्युअल रिपोर्ट्स पाहणार आहोत एक म्हणजे मिल्टन इंडस्ट्रीज लिमिटेड आणि नंबर दोन स्कूटर्स इंडिया लिमिटेड या दोन कंपन्या मी यांचे ॲन्युअल रिपोर्ट्स डाउनलोड केलेले आहेत इंटरनेटवरती दोनही कंपन्यांचे ॲन्युअल रिपोर्ट्स ॲवेलेबल आहेत आता आपण पाहूया मिल्टन इंडस्ट्रीज लिमिटेडचा ॲन्युअल रिपोर्ट म्हणजे डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज प्रत्यक्षात कंपन्या कशा पद्धतीने करत असतात हां हे ॲन्युअल रिपोर्ट आहे मिल्टन इंडस्ट्रीज लिमिटेड थर्टी सेकंड अॅन्युअल रिपोर्ट या कंपनीचे सुरुवातीला कंटेंट्स या ठिकाणी दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो इथे शेवटचा स्टेटमेंट आहे सिग्निफिकंट अकाउंटिंग पॉलिसीज अँड नोट्स टू द फायनान्शियल स्टेटमेंट या ठिकाणी पेज नंबर फिफ्टी थ्री असं दिलेलं आहे म्हणजे त्रेपन्न नंबरच्या पानावरती या ठिकाणी सांगितलेलं आहे सिग्निफिकंट अकाउंटिंग पॉलिसीज आपण या ठिकाणी वाचूया अनेक्शियर फर्स्ट आपण या ठिकाणी पाहूया सिग्निफिकंट अकाउंटिंग पॉलिसीज अँड प्रॅक्टिस सिग्निफिकंट अकाउंटिंग पॉलिसीज नंबर वन रेव्हेन्यू रेकग्नेशन कन्सेप्ट या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे त्यानंतर कोणकोणते अकाउंटिंग पॉलिसीज या ठिकाणी त्यांनी वापरलेले आहेत एम्प्लॉई बेनिफिट्स कशा पद्धतीने त्यांनी कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत हे या ठिकाणी दिलेलं आहे तुम्ही अॅन्युअल रिपोर्ट डाउनलोड करा आणि पहा त्यानंतर प्रॉपर्टी प्लांट इक्विपमेंट्स फिक्स असेट त्यांचं डेप्रिसिएशन आणि त्यांचं ॲमॉर्टिसेशन कशा पद्धतीने दिलेलं आहे हे, हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर इन्व्हेंट्रीज रॉ मटेरियल स्टॉक इन प्रोग्रेस स्टोर्स आर व्हॅल्यूड ॲट कॉस्ट पहा मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं की क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन कशा पद्धतीने केलेलं आहे इन्व्हेंट्री ऑफ द फिनिश गुड्स इन्व्हेंट्री म्हणजे स्टॉक माल इन्व्हेंटरी ऑफ द फिनिश गुड्स आर मेजर्ड ॲट लोअर ऑफ कॉस्ट अँड नेट रिअलायजेबल व्हॅल्यू आफ्टर प्रोव्हाइडिंग फॉर ऑब्सोलेन्स ऑब्सोलेन्स म्हणजे जे वस्तू निरुपयोगी झालेले आहेत स्क्रॅप व्हॅल्यू मायनस केल्यानंतर क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन या ठिकाणी केलेलं आहे तर अशा पद्धतीने प्रत्येक कंपनीच्या अॅन्युअल रिपोर्टमध्ये सेपरेट एक अनेक्शर दिलेलं असतं इन्व्हेस्टमेंटचं व्हॅल्युएशन कशा पद्धतीने केलं आहे नॉन करंट इन्व्हेस्टमेंट आर स्टेटेड ॲट कॉस्ट कॉस्ट म्हणजे खरेदीच्या किमतीने दिस इज अ सेकंड ॲन्युअल रिपोर्ट स्कूटर इंडिया लिमिटेड आता या स्कूटर इंडिया लिमिटेड ही एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एक कंपनी आहे आय एस ओ नाईन थाउजंड वन आता या कंपनीच्या ॲन्युअल रिपोर्ट मध्ये सुद्धा शेवटी सेव्हन्टी नाईन पेज नंबरवर अकाउंटिंग पॉलिसीज अँड नोट्स दाखवलेले आहेत पेज नंबर सेव्हन्टी नाईन विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी ॲनेक्स टू अँड फॉर्मिंग पार्ट ऑफ अकाउंट्स सिग्निफिकंट अकाउंटिंग पॉलिसीज अँड नोट्स सिस्टीम ऑफ अकाउंटिंग सुरुवातीला बेसिक अकाउंटिंग अजम्पशन्स दिलेले आहेत गोइंग कंसर्न विद्यार्थी मित्रांनो फिक्स असेट्सचं व्हॅल्युएशन कशा पद्धतीने केलेला आहे लँड इज व्हॅल्यूड ऍट ओरिजिनल कॉस्ट द कॉस्ट ऑफ लीज होल्ड लँड इज ॲमॉरटाइज्ड ओवर द लीज स्पॅन म्हणजे लीज होल्ड प्रॉपर्टीचं ॲमॉरटायझेशन डेप्रिसिएशन शब्द वापरलेला नाहीये कशा पद्धतीने केलेला आहे त्यांनी ते पण या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यानंतर बॉरोविंग कॉस्ट इंटेंजिबल असेट्स डेप्रिसिएशन्स कोणत्या पद्धतीने डेप्रिसिएशन चार्ज केलेलं आहे त्याचं त्यांनी एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे इन्व्हेस्टमेंटचं व्हॅल्युएशन कशा पद्धतीने केलेलं आहे इन्व्हेंट्री म्हणजे रॉ मटेरियल कॉम्पोनंट स्टोअर्स अँड स्पेअर पार्ट्स टूल्स कन्झ्युमेबल्स इत्यादी स्टॉक्सचं व्हॅल्युएशन फी फो फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथडनी या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे तर प्रत्येक कंपनीच्या ॲन्युअल रिपोर्टमध्ये शेवटी तुम्हाला डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज तुम्हाला पाहायला मिळतात जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकली काही कंपन्यांचे ॲन्युअल रिपोर्ट डाउनलोड करणार नाही आणि वाचणार नाही तोपर्यंत तुम्हाला ही अकाउंटिंग स्टँडर्डची जी कन्सेप्ट आहे डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज हे तुम्हाला समजणार नाही तर आपण दोन कंपन्यांचे ॲन्युअल रिपोर्ट पाहिलेले आहेत मिल्टन इंडस्ट्रीज लिमिटेड आणि स्कूटर्स इंडिया लिमिटेड हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला अवश्य कळवा म्हणजे मी अकाउंटिंग स्टँडर्डच्या सिरीजमध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड वनपासून शेवटपर्यंत सर्व अकाउंटिंग स्टँडर्ड्स मी तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करून पाठवणार हो आहे धन्यवाद